नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आमरण उपोषण सुरू। प्रोफेसर कॉलनी चौकात स्मारक कृती समितीचे उपोषण। अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर भागातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे यासाठी स्मारक कृती समितीच्या वतीने मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे आज दिनांक 28 एप्रिल रोजी सावेडी उपनगर भागातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे स्मारक कृती समितीच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली। जोपर्यंत स्मारकाच्या कामाला गती येत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। आज आम्ही इथे प्रोफेसर कॉलनी चौक येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक ची सुरुवात अद्यापपर्यंत महानगरपालिकेने केलेली नाही, त्याबाबत आम्ही 21 तारखेला संबंधित आयुक्तांना सर्व सभासदांनी निवेदन दिलं होतं, परंतु त्यात कुठल्या प्रकारची प्रगती दिसून आली नाही, त्यामुळं आज आम्ही तो उपोषणाला सुरुवात केलेली आहे। स्मारकाबाबत अनेकदा आपण अनेक विषय ऐकलेत, झालं आहे, केलं आहे, परंतु प्रत्यक्षात महानगरपालिकेकडून कुठलाही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळं आज आम्ही सर्व कृती समितीचे सर्व सभासद आज इथं बेमुदत उपोषण करणार आहोत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक या शहरामध्ये दिमाखामध्ये डवलानं उभं राहिलं पाहिजे। या नगर शहरातल्या सर्व संभाजी महाराज प्रेमी कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा आहे। प्रशासनामध्ये असणारी धरसोड वृत्ती, प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष आणि त्यामुळं या पुतळ्याकरता आणि या स्मारकाकरता होणारा जो विलंब आहे, या विलंबाचा निषेधार्थ आज सर्व या कार्यकर्त्यांनी उपोषणाची भूमिका घेऊन या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे। वास्तवताना महापुरुष हे आदर्श असतात, त्यांचे आदर्श घेऊन आपण ज्यावेळेला इतिहास वाचतो त्यावेळेला भविष्य घडवताना इतिहासाचं वाचन करणंही महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे महापुरुषांचे आदर्श घेऊन या शहरामध्ये, या जिल्ह्यात, या महाराष्ट्रात आणि देशामध्ये येणारा जो तरुण आहे, त्या तरुणाला या त्यांच्या इतिहासाला स्फूर्ती मिळते, त्यामुळे त्यांचं स्मारक या शहरामध्ये होणं हे अत्यंत गरजेचं आहे। शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं म्हणून स्मारक कृती समिती अहमदनगर आणि अहमदनगर शहरातल्या अनेक संस्था संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। कर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी सुद्धा या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला पाठिंबा देतो आणि हे स्मारक महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या पाठपुराव्याने लवकरात लवकर व्हावं। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।